10,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक असेल प्रत्येकी 5,000 रुपये असे ही रोख पारितोषिके या स्पर्धेसाठी आहेत. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती संघ याच्यासाठी देखील चषक असणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 3,000 रुपये व चषक असणार आहे. उत्कृष्ट पकडसाठी 2,000 रुपये व चषक असणार आहे. त्याचप्रमाणे पब्लिक हिरो याच्यासाठी 2,000 चषक या ठिकाणी देऊन या ठिकाणी त्या खेळाडूचा सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी आपण सर्व सामनाधिकारी आपण देखील लक्ष ठेवून आपल्याला हे सर्व सिलेक्शन करायचं आहे. तर अंतिम सामन्याला देखील सुरुवात झाली. खरंतर आज दोन संघ आपल्याला मुरुड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळणारे हे दोन नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्याच चढ्यामध्ये आपण राजगोंडाला पाहिलं तर पकड झाली आहे. मेडिकल टाइम गया मित्रांनो, थोडा आंदेत नाही मित्रांनो, माफ करा. चला तर सुजित जासूदची चढाई आपण पाहतोय. क्रमांक 3 ची चढाई जर्सी परिधान केलेला चढाई बहादर चढाई करतोय उसरोली संघाच्या प्रकारामध्ये. खर तर उसरोली संघ मी या सुरुवातीला सांगितलं की खूप संघर्ष करून आज या अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेला संघ आहे. कारण मागच्या 2-3 ज्या स्पर्धा आम्ही उसरोली संघाच्या पाहिल्या तो 2-3 स्पर्धांचा जो खेळ होता तो मात्र नक्कीच त्यांचा संघर्षमय राहिलाय. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही आयोजित जी स्पर्धा झाली त्यामध्ये देखील खूप चांगला खेळ या संघानं त्या ठिकाणी केला होता. आज मात्र कुठेतरी नशिबाने चांगली साथ दिली आणि आज उसरोली संघ देखील अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो संघर्ष हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आम्ही एक नेहमी उदाहरण देखील देत असतो. सिंहाला देखील एक शिकार करण्यासाठी 7 ते 10 वेळा प्रयत्न करावे लागतात. त्याच्यानंतर कुठेतरी त्याच्या हाताला शिकार लागते. म्हणजेच सिंहाचं 85% जीवन हे देखील अपयशाने भरलेलं आहे. परंतु त्याला देखील जंगलाचा राजा कोणत्या गोष्टीवर मानलं जातं एकमेकांसमोर भेटताना आपण मैदानावरती पाहतो. जी मित्र मी आता पाहिली जे उसरोली संघामध्ये जे सत्य आहे ना ते त्याने दाखवून दिलेले. काही काळाला आपण पाहिजे तो पण मात्र सत्य दाखव असे उसरोली संघामध्ये जी खासियत आहे. आणि त्याचे आता 2-1 अशी लढत चालू आहे मित्रांनो. पाहिली ही त्यांची लढत यशाची पायरी आहे आणि ती अपेक्ष ठरणार नाही ठरणार हे थोडी होऊन सांगेल पण नक्कीच एक पॉईंट आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून नवगर छोटासा केलाय मित्रांनो. आणि पुन्हा एकदा राजगुंड चढाई आपण पाहतोय. एक दंगा अनुभव असलेला संघ ज्याच्या समोर खेळतोय. विराज गुंड आविष्कार सतांकर असे हे खेळाडू आहेत ज्यांनी गुजरात मध्ये जाऊन देखील आपल्या मुरुड तालुक्याचं नाव त्या ठिकाणी नक्कीच या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये उंचावले. मानवी ठरतोय कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरतोय त्याच्या
साठी चालू असलेली लढत मैदानावरती आपण पाहतोय की दोन्ही संघांचा खेळ मात्र या सामन्यामध्ये देखील नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. भोंगा वाजलाय, बजार झालाय तो सुजित जासूदसाठी. सर्वया मारो अशी सवय घेऊन निघालेला सुजित मात्र जाळ्यात अडकतो. मात्र भोंगा वाजलाय तो राज राजेश पाटील, राजेश पाटील. सुजित मात्र पुन्हा एकदा यशस्वी झाले. दोन मैदान असून सुद्धा, दोन ग्राउंड असून सुद्धा 24 संघांच्या स्पर्धेसाठी 4 वाजतात आणि उद्या देखील अशाच पद्धतीने आपल्याला स्पर्धा खेळायची आहे. उद्या जर आपण वेळेत हजर राहिला तिकडे तर मात्र स्पर्धा लवकर होईल आणि आपल्याला देखील आराम मिळेल. सामना मध्यंतरी जयंतवान कोंडापल्ली या संघाकडे आहे. सामन्याची अर्धी वेळ निघून गेलेली आहे. अर्धी वेळ अजून शिल्लक आहे. या अर्ध्या वेळेमध्ये अशा पद्धतीने आपली पिछाडी भरून काढण्याचं काम जयंतवान घोषवली संघाचे खेळाडू करत आहेत. पाऊस परंतु आजच्या या स्पर्धेसाठी ज्याच्या लोकांनी महत्वपूर्ण सहकार्य या ठिकाणी दिले, महत्वपूर्ण वेळ सर्वांनी दिला, त्याच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खरंतर सामनाधिकारी असतील आजच्या या सामन्यासाठी जे लावले, मिथुन भोईर, ओंकार गाणार, सिद्धेश पिसाट, सुदर्शन पणगे, राम नवगरकर, पंढरी भोईर यांचे देखील मनापासून आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय की ज्यांनी आज या स्पर्धेसाठी खूप मुलं सहकार्य या ठिकाणी दिले. त्यानंतर लाईन मा असतील सर्व, त्यांना सांगितल्यानंतर लगेचच आपली जागा घेत होते, त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर गुणलेखक असतील आजच्या या स्पर्धेसाठी लागलेले गुणलेखक, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी ही लाईटची व्यवस्था आणि आम्हाला लाईटची सुसज्ज व्यवस्था दिलेली ऑपरेटर यांचे देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रेक्षकवर्ग जो आतापर्यंत या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित आहे त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. सुजित या सामन्यामध्ये खूप चांगला करतोय. खर तर आज कोंडापल्ली संघाकडे जर पाहिलं तर सुजित, विराज आणि आविष्कार यांची मात्र खूप चांगली खेळी राहिली आहे. त्याचप्रमाणे उसरोली संघाकडे जर पाहिलं राज, रुवेश संपूर्ण जबाबदारी ज्याच्यावरती चढाई जी तुला उचलून सांगायची आहे असं राज पुन्हा एकदा चढाई करतोय. 15 गुणाची आघाडी. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असताना आपण गुणफलक ऐकतोय. जयहनुमान कोंडापल्ली या संघाकडे आहे. Thank you.
शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत आणि या मिनिटातच आपल्याला या स्पर्धेचा विजेता संघ या चषकाचा मानकरी संघ भेटतोय. आविष्कार सातांकाची चढाई आपण पाहतोय. एक तास ते मागा घेते परतलाय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज राजेश 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 तर काही क्षण शिल्लक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कळतोय तर पाच मिनिट असतानाचा गुणफलक आपण ऐकला होता. विराज मात्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी यशस्वी कामगिरी करतोय. सुंदर राजकुमार आपण कुठे असतं त्या पेंटे तर यामध्ये पाचवं सुद्धा निवडते उत्कृष्ट कलर कोण तळपट्टी कोण आणि उत्कृष्ट